हॅलो फ्रेंड्स, आज आपण दिवाळीसाठी चार प्रकारचे टेस्टी आणि हेल्दी लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला लाडू डाळीचा आहे. तर डाळीचा लाडू बनवण्यासाठी एक कप एवढी डाळ जी आपण मंद आचेवर भाजलेली आहे अशी घ्यायची आणि ती मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक अशी दळून घ्यायची. व्यवस्थित बारीक दळून झाल्यानंतर ती एका बाऊलमध्ये काढायची. डाळ बाऊलमध्ये काढून झाल्यानंतर त्यामध्ये 3/4 कप एवढा गूळ घ्यायचा. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीही घेऊ शकतात. मी या ठिकाणी गूळ घेतला आहे. ते थोडंसं मिक्स करायचं. गूळ आणि डाळीचं पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यात इलायचीची पूड टाकायची. मी या ठिकाणी 1 1.5 टीस्पून एवढी कार्डमम पावडर म्हणजे इलायचीची पूड घेतली आहे. त्यानंतर एका फोडणी पात्रामध्ये 3 चम्मच एवढं तूप गरम करायचं. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात काजूचे बारीक बारीक काप केले ते काप टाकायचे आणि काजू थोडेसर लालसर होईपर्यंत ते तळून घ्यायचे आणि ते तूप आपण जे डाळ आणि गुळाचं मिश्रण केलं आहे त्यामध्ये टाकायचं आणि लगेचच एका चमच्याच्या मदतीने ते मिक्स करत जायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स होत असताना आपला जो गूळ टाकला आहे तोही एकीकडे वितळत जाईल आणि हे सर्व मिश्रण थोडंसं गार झाल्यानंतर त्या सर्व मिश्रणाला हाताने मिक्स करायचं जेणेकरून आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल. हाताने असं प्रेस करत करत ते सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि त्याच्यानंतर त्याचे बॉल्स फॉर्म होत आहे का ते पाहायचे. जर बॉल्स फॉर्म होत नसतील तर तुम्ही त्यात तूप अजून थोडंफार ॲड करू शकता आणि जर बॉल्स फॉर्म होत असतील तर त्याचे व्यवस्थित लहान आकाराचे लाडू बनवून घ्या. हे लाडू चवीला खूप सुंदर असतात आणि हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत. तर या ठिकाणी आपले डाळीचे लाडू बनवून तयार झाले. अशा सर्व प्रकार अशा पद्धतीने सर्व लाडू व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि दिवाळीत डाळीचा लाडू एन्जॉय करा. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा लाडू आहे आपला शेंगदाणा आणि तिळीचा लाडू. या ठिकाणी मी 1 कप एवढे शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले. शेंगदाण्याचं जे वरचं साल आहे ते काळसर होणार नाही याची काळजी घ्यायची. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्यानंतर 1 कप एवढी तीळ घेतली आहे. तीळ ही मंद आचेवर भाजली आहे तीही काळी पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि शेंगदाण्याच्या भांड्यातच तीळही टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 कप म्हणजे 1.5 कप एवढं गूळ घेतला आहे. याच्यातही तुम्ही गुळाची पावडर टाकू शकतात पण मी गूळ घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात 1/2 चम्मच एवढा इलायची पावडर टाकली आहे आणि 1 टीस्पून एवढं तूप टाकले आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत दळून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित दळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करायचं हातानेच. प्रेस करत करत ते सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करायचं आणि त्यानंतर त्याचे लहान लहान असे बॉल्स म्हणजे लाडू वळून घ्यायचे. मिश्रण हाताने प्रेस करत करत त्याचे व्यवस्थित गोलाकार असे लाडू करायचे. हा लाडू थंडीसाठी खूप चांगला आहे आणि दिवाळीत एक गोड पदार्थही पाहिजे असतो तर त्यानिमित्ताने हा असा लाडू पौष्टिक आणि हेल्दी खूप छान लागेल. याप्रमाणे आपले सर्व लाडू गोलगोल असे वळून घ्यायचे आणि आपला तीळ आणि शेंगदाण्याचा लाडूही बनवून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हेल्दी असा कोकोनट आणि वॉलनट म्हणजेच अक्रोड आणि नारळाचा लाडू आपण बनवू. मी या ठिकाणी 1 कप एवढे अक्रोड घेतले आणि ते व्यवस्थित बारीक असे जास्त बारीक न करता थोडे कोर्सली म्हणजे त्याचे दाणेदार असं दळून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक पूड करायची नाही आहे अक्रोडची, थोडंसं जाडसर असं दळायचं. त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आणि त्याच्यावर 1 चम्मच एवढं तेल टाकायचं. तेल किंवा तूप
तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। मी या ठिकाणी तूप घेतले, त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे। म्हणजे एक ओलं खोबरं असतं, त्याला बारीक बारीक काप करायचा आणि मिक्सरमध्ये बारीक असा दळून घ्यायचा, किंवा तुम्ही बारीक असा किसूनही घेऊ शकतात। हा ओल्या नारळाचा चव व्यवस्थित तुपावर मंद आचेवर त्याचं पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत मिक्स करायचं आहे। हे खोबरं जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि सतत स्पॅचुला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं खोबरं जास्त लालसर होणार नाही। ते व्यवस्थित मॉइश्चर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे अक्रोडचं दळून घेतलेलं कूट होतं ते त्याच्यात मिक्स करायचं आणि अक्रोड आणि नारळ व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे। 1 ते 2 मिनटं ते मंद आचेवर फिरवत राहायचं आहे स्पॅचुला। या पूर्ण मिश्रणातलं मॉइश्चर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1/4 कप एवढं गूळ टाकायचं आहे। जर तुम्हाला ब्राऊन शुगर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात तेही टाकू शकतात, किंवा मग गुळाची पावडर असेल तर तीही टाकू शकतात। आता या मिश्रणात गूळ पूर्णपणे मेल्ट होतो आहे, तोपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये इलायचीची पूड टाकायची आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 कप एवढं दूध टाकायचं आहे, किंवा 1/2 कपपेक्षा थोडं कमी 1/4 कप एवढं दूध घेऊ शकता तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे, आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। या लाडूंमध्ये आपण दूध टाकल्यामुळे हे लाडू बाहेर 1 ते 2 दिवस आणि फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस टिकतील फक्त, त्याची तुम्ही काळजी घ्यायची। मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं गार होण्यासाठी सोडून द्यायचं। पूर्ण गार झाल्यानंतर लाडू वळणार नाही, त्याच्यामुळे थोडंफार गरम असतानाच त्याचे लाडू वळून घ्यायचे। मध्ये मध्ये मिश्रण चेक करत राहायचं आणि जर ते थोडं थंड झालं असेल तर त्याचे व्यवस्थित असे लाडू वळून घ्यायचे। लाडू वळून झाल्यानंतर त्याला वरून कोटिंग आपण परत खवलेल्या खोबऱ्याचीच द्यायची। ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं। खोबऱ्याची कोटिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपले वॉलनट आणि कोकोनट म्हणजे अक्रोड आणि नारळाचं लाडू बनवून तयार झालेला आहे। आता शेवटचा 4th प्रकाराचा लाडू आहे पोह्याचा। हा प्रोटीनयुक्त लाडू आहे, तर तुम्ही नक्कीच एकदा हे सर्व प्रकारचे लाडू बनवून पहा। आता या ठिकाणी 2 कप एवढा पोहे घेतलंय आणि हे पोहे मंद आचेवर व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत ते फ्राय करायचं आहे। पोहे लाल होणार नाही याची काळजी घ्यायची आणि स्पॅचुला सतत पोह्यावर फिरवत राहायचं आहे। पोहे ड्राय रोस्ट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि ते पूर्णपणे थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आपण लाडूची पुढची प्रोसेस करू। सेम तोच पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर एवढं तेल तूप टाकायचं। ते तूप थोडं गरम झाल्यानंतर इथं आपण काजूचे बारीक काप केले, 3 टेबलस्पून एवढा काजू घेतला होता, तो थोडासा लालसर होईपर्यंत तुपात फ्राय करायचा। आणि काजू फ्राय झालेला असेल तर त्यात आपण मनुके टाकायचे। मनुकेही व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे। मनुके व्यवस्थित फ्राय करून झालेला असेल तर त्यामध्ये सुक्या नारळाचा चव आपण त्याच्यात टाकायचा। 3/4 कप एवढा सुका नारळ घेतलंय आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित फ्राय होईपर्यंत स्पॅचुला फिरवत राहायचा।
हे सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचा. अर्धा कप एवढा गूळ घेतलाय या ठिकाणी आणि गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपण त्याला स्पॅचुलाला हलवत राहायचं आहे. म्हणजे सर्व मिश्रण एकत्र करत राहायचं आहे आणि गूळ पूर्ण वितळतो आहे तोपर्यंत आपण जे पोहे आपण गार करायला ठेवलं होतं त्या पोह्यामध्ये 5 ते 6 इलायची टाकायची आणि हे सर्व पोहे आणि इलायची एकत्र असं बारीक दळून घ्यायचं आहे. तोपर्यंत एकीकडे आपला गूळही वितळत राहील. गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर पोहे आणि इलायचीची जी पावडर तयार केली आहे ती त्या गुळाच्या म्हणजे सगळ्या साहित्य एकत्र करायचं आणि स्पॅच्युलाने ते पूर्ण साहित्य प्रेस करत करत एकजीव करायचं. 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण असंच पॅनमध्ये हलवत राहायचं. ते सर्व मिश्रण एकजीव करत राहायचं. जर तुम्हाला ते मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात अजूनही तूप ॲड करू शकतात, कारण की पोहे कोरडं असल्यामुळे ते तूप शोषून घेतं. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं असेल तर ते तुम्ही एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं गार होईपर्यंत वाट पाहायची. मिश्रण गार झाल्यानंतर त्या मिश्रणाचे लाडू बनवण्यासाठी घ्यायचे आणि त्याआधी आपण आपल्या हातांना तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळवण्यासाठी घ्यायचे. लाडू वळताना जर वळत नसतील तर त्याच्यात तुम्ही थोड्या वेळाने म्हणजे जसं मिश्रण गार होत जाईल तसं तसं ते मिश्रण कोरडं होत जाईल तर ते लाडू वळायला कठीण जातील, तर त्याच्यात तुम्ही थोडंफार तूप 1-2 चमचे तूप गरम करून ॲड करू शकतात आणि पुन्हा लाडू वळायला घेऊ शकतात. तर या ठिकाणी पोह्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.